विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्समध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, पी व्ही सी, मयूर बंब, सी पी फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। काष्टशिल्प आणि चित्रांचे अनोखे संग्रहालय। काष्टशिल्पातून साकारल्या पक्षी प्राण्यांसह 250 अधिक कलाकृती। प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये एक कला दडलेली असते असं म्हटलं जातं, परंतु त्या कलेला वाव देणंही तितकंच गरजेचं असतं। आटपाडी तालुक्यातील रमेश जावीये यांनी देखील आपल्यातील ही कला ओळखून त्यास वाव दिला। काष्टशिल्प तयार करण्याचा त्यांच्या छंदातून जावीर खरसुंडी येथे काष्टशिल्पाचे संग्रहालय साकारलं आहे। जावीर यांचे संग्रहालय 6 गुंठे जागेत आहे। या ठिकाणी जवळपास 250 अधिक काष्टशिल्पे तसेच चित्रांची पेंटिंग्स ठेवण्यात आली आहेत। झाडांचे मूळ, खोड तसेच फांद्यांच्या अतिशय कल्पकतेने वापर करत अनेक पक्षी, प्राणी तसेच मानवी आकार साकारलेली काष्टशिल्प या ठिकाणी पाहायला मिळतात। सध्या सेवानिवृत्त असलेले रमेश जावीर यांनी नोकरी करत ही कला जोपासली। आपल्या कलेविषयी ते सांगतात। नमस्ते, मी रमेश जावीर, साहित्यिक, काष्टशिल्पकार, खरसुंडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली। काष्ठशिल्पकला, काष्ठ हा संस्कृत शब्द आहे आणि झाडांच्या मुळाखोडामध्ये जे आकार शोधले जातात त्याला काष्ठशिल्प असं म्हणतात। 1993 साली सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडीच्या खोऱ्यात, पाटण तालुका, दिवशी या ठिकाणी मला पहिलं काष्ठशिल्प मिळालं। ते गरुड बैठक स्वरूपाचं होतं, 25 किलो वजनाचं असं हे काष्ठशिल्प। आणि तिथून एक कराडला अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन भरलं होतं आणि त्या संमेलनात पलुस्कर नावाची एक व्यक्तीनं हे काष्ठशिल्पाचं प्रदर्शन भरवलं होतं आणि त्यापासून प्रेरणा घेऊन मी काष्ठशिल्प निर्मितीला सुरुवात केली। आणि रयत शिक्षण संस्थेत नोकरी करत असताना मला बऱ्याच बदल्यांचा योग आला आणि ह्या बदल्याचं जे दुःख असतं म्हणा किंवा संधी असते म्हणा त्याचं मी सोनं केलं आणि ही काष्ठशिल्प मी गोळा केलेली आहेत। हे गोळा करत असताना वखार डोंगरदऱ्यातून मी भटकलो आहे आणि आज रोजी मी माझ्याकडं 250 अधिक काष्ठशिल्प आहेत। काही हरणाचे तोंड आहेत, वाघ आहे, सिंह आहे, सिंहावलोकन किंवा हनुमान सदृश माकड आणि घोरपड, पाली, काही नागांचे आकार आहेत आणि अगदी मानव स्त्री आणि आदिमानव पुरुष सारख्याही काही कलाकृती मला मिळालेल्या आहेत। त्याचबरोबर मी साहित्य लेखनही केलेलं आहे। होलिया ही माझी पहिली साहित्यकृती, काव्यसंग्रह महाराष्ट्र शासनाच्या नवोदित लेखक अनुदानातून 1993 साली प्रकाशित झालं। त्यानंतर वाजाप हा माझा कथासंग्रह आहे
त्यालाही महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती राज्य पुरस्कार मिळालेला आहे. आणि मग एकूण विद्यार्थ्यासाठी आणि शिक्षकासाठी सप्तरंगी कला नावाचं मी एक पुस्तक लिहिलं आणि त्यालाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मिळालेला आहे. वाजपला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती अण्णाभाऊसाठी साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. आणि होलियाला सुद्धा अण्णाभाऊ साठेंच्या नावानं पुरस्कार मिळालेला आहे. आज खरसुंडी तीर्थक्षेत्र खरसुंडी या ठिकाणी अगदी स्वखर्चातून 6 गुंठे परिसरामध्ये मी हे जावीर काष्ट शिल्पचित्र संग्रहालयाची निर्मिती केलेली आहे. अगदी स्वखर्चातून माझा मुलगा चित्रकार सुधीर यांची पेंटिंग्स आणि माझी ही काष्ट शिल्पे असं वडील आणि मुलगा यांच्या कलाकृतीचं संग्रहालय कदाचित पहिलं असेल. त्या संग्रहालयात डायनासोर, हनुमान, पेंग्विन, शिडाचे जहाज, डॉल्फिन, मोर, बारशिंगा, सिंह, घुबड, ससा, घोरपड, चिराग, गणपती यांसारखे अनेक काष्ट शिल्प आहेत. रमेश जावीर यांचे सुपुत्र सुधीर यांनी चित्रकलेतील शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी तयार केलेली अनेक पेंटिंग्स देखील या ठिकाणी आहेत. त्यांच्या काही चित्रांची लंडन मधील ऑनलाईन प्रदर्शनासाठी निवड झाली होती. खरसुंडीतील काष्टशिल्प आणि चित्रांचा संग्रह असणारे हे आगळे वेगळे संग्रहालय आहे. हे संग्रहालय सर्वांसाठी खुले असून अनेक कलारसिक या ठिकाणी भेट देत असतात. लाकडांपासून बनविण्यात येणारी ही काष्टशिल्पे कशा पद्धतीने तयार केली जातात याविषयी माहिती देताना रमेश जावीद सांगतात, काष्टशिल्प निर्मिती करत असताना काय त्याचा आकार आपण डोक्यात ठेवावा लागतो. आता या ठिकाणी खरं तर याची हे खोड आहे, म्हणजे हे असा बुडका आहे खोड, तर ते खोड किंवा हे बुडका मी कट केलेला आहे. आणि ह्या ठिकाणी जी फांदी होती त्या फांदीला कट देऊन याला चोचीचा आकार दिला. आणि नंतर आता या ठिकाणी हे फळीवर मी बसवलं खरं. आता हे काय बगळा आहे, पेलिकन बर्ड असं बगळ्याची एक जात आहे पेलिकन. तर त्याची चोच अशी लांबडी असते आणि चोच मोठी असते. हा गळा आहे, डोका आहे, चोच, नंतर हा त्याचा पोटाचा भाग आणि मग त्याची मागची ही पिसं आहेत. तर हे करत असताना त्याला मी पाय मात्र इथं या ठिकाणी खिळे मारले मी आणि त्या खिळ्यालाच फेविकॉल भुशाच्या सहाय्याने हे दोन पाय तयार केले. आणि मग त्याला असं बैठक या फळीचा आकार देत असताना असं पाठीमागच्या साईडनं काही होल घेऊन परत याला असं पायाचा आकार द्यावा लागला आणि काष्टशिल्पाचा हा उत्तम नमुना झालेला आहे. अशा प्रकारची काष्टशिल्प संग्रहालय शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आहेतच, पण दुर्मिळ होत असलेल्या या काष्टशिल्प कलेला वाव देण्यासाठी शासनानेही मदत करण्याची अपेक्षा रमेश जावीर या निमित्ताने व्यक्त करतात. शिल्पकला ही एक दुर्मिळ होत चाललेली कला आहे, तर या कलेचं पुनरुज्जीवन व्हावं. आता पेंटिंगमध्ये खूप प्रगती झालेली आहे, मॉडर्न आर्ट किंवा नैसर्गिक आणि अमूर्त मूर्त बरेच, आणि त्या पेंटिंगच्या माध्यमातून आज आधुनिक चित्रकार म्हणून बरंच भारतीय लोकांचा उल्लेख केला जातो. तर काष्टशिल्प कलेमध्ये मात्र म्हणावा इतका विकास झालेला नाही आणि हा कुठेतरी व्हावा, विद्यार्थ्यांना आणि या कला प्रांतात एक प्रबोधन व्हावं म्हणून मी या कलेकडं वळलो. आणि आज रोजी अगदी स्वखर्चातून या संग्रहालयाची निर्मिती केली असून काही जे कलारसिक आहेत ते आवर्जून येत आहेत, पाहत आहेत, नाममात्र काही मदत वगैरे देत आहेत खरं, पण शासनानं अशा दुर्मिळ होत चाललेल्या कलेकडं आवर्जून पाहावं. आता माझ्या आवाक्यात होतं तेवढं मी नोकरी सांभाळत हे केलं, पण यापुढेही कला वारसा चालू राहावा म्हणून शासनानं आमच्यासारख्या नवोदित म्हणा किंवा जाणकार कलाकारांना त्यांचं
कौतुक व्हावं, त्यांना पुरस्कार प्राप्त ठरवावं किंवा त्यांना अनुदान देऊन हे लोकांच्या प्रबोधनात्मक आहे असा एक विचार घेऊन शासनानं दखल घ्यावी असं मला मनोमन वाटतं.